नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एनजी आर्टोलॉजी ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर आज आपण काहीतरी वेगळंच घेऊन आलो आहे. म्हणजे आपण कसं नेहमी आपण चित्रांची परत किल्ल्यावर जातो वगैरे तेव्हा आपण ब्लॉग्स करतो, पण यावेळी आपण अनबॉक्सिंग ब्लॉग करणार आहे. तर आज आपल्याला भेटलेला आहे, म्हणजे माझा बर्थडे होता 27 फेब्रुवारीला, तेव्हा आपल्याला हा गिफ्ट भेटला आहे. माईक आहे डिजिटेकचा. तर अक्षू तुम्ही तिला ओळखतच असाल, ती कुर्ला मार्केटच्या ब्लॉगमध्ये होती. तर तिने आपल्याला हा माईक गिफ्ट केला आहे. तर तिला काय एवढं नॉलेज नव्हतं या माईकबद्दल, पण तिला हा माईक घ्यायला हेल्प केली आहे विकीनी. तर विकी आपल्याला आज हा माईकबद्दल पुन्हा गाईड करणार, म्हणजे कसं आहे, काय फीचर्स काय त्याचे, ते तो सगळं आपल्याला सांगणार आहे. तर ऐकून घेऊ आपण विकीकडून याची फीचर्स वगैरे. तर मित्रांनो, जसं निनाद बोलला की त्याला हे गिफ्ट भेटलं होतं, तर अक्षू माईक आले होते, विचारलं की निनादला की मी गिफ्ट काय घेऊ, मग त्याला सांगितलं, मी सजेस्ट केलं की त्याला माईकची कमी आहे, मग त्याला आपण माईक घेऊया. तर मग अक्षूने माझी तर बजेट सांगितलं आधी, तर त्या बजेटप्रमाणे मी ऑनलाईन सर्च करायला लागलो. तर ते सर्च करता करता मला हा एक माईक सापडला, आणि याच्या माईकचे मी रिव्ह्यूज वगैरे बघितले, खूप चांगले रिव्ह्यूज होते याचे, आणि स्टार्स वगैरे पण चांगले होते, आणि दिसायला पण माईक खूप चांगला वाटत होता. जसं आपण बघतो युट्यूबवर जसं बॉक्सवाला माईक असतो, तसाच सेम टाईपचा माईक होता. तर त्याप्रमाणे मी हा माईक सिलेक्ट केला तिच्या बजेटप्रमाणे. तर आता आपण या माईकचं आपण अनबॉक्सिंग करूया. आपण हा बॉक्स ओपन करायला जाऊया. तर ठीक आहे, बघूया आतमध्ये काय आहे. तर पहिलं आपल्याला भेट दिसते ते केस आहे, चांगली आहे, म्हणजे क्वालिटी चांगली वाटते याची. म्हणजे आपल्याला वेगळा पाऊच घ्यायची काय गरज नाही, त्यांनी एक चांगला आपल्याला पाऊच दिला आहे माईक ठेवायला आपले. ठीक आहे, आतमध्ये बघूया माईक. तर आपल्याला त्यांनी दिलेत 2 ट्रान्समीटर दिलेत, एक रिसिव्हर आहे, ते बॉक्सवर पण मेन्शन आहेत. 2 ट्रान्समीटर आहेत, एक रिसिव्हर आहे, परत काय विंड मफ दाखवतो मी तुम्हाला, हे बघा विंड मफ पण आहेत आपल्याकडे. परत 1 with 2 केबल, हे बघा 2 केबल दिलेत त्यांनी, हे 2 केबल आहेत आपल्याकडे. DSLR केबल पण दिली आहे ही बघा, आणि मॉनिटर इयरफोन हे बघा मित्रांनो, त्यांनी आपल्याला 2 इयरफोन पण दिलेत हे बघा. म्हणजे जर आपल्याला आपलाच आवाज, म्हणजे आपली रेकॉर्डिंग कशी होती आहे ती ऐकायची असेल, तर हे त्यांनी तुम्ही रिसिव्हरला कनेक्ट करू शकता, मग हे ऐकू शकता तुम्ही. ठीक आहे, तर आणि आपल्याला टाईप सी केबल पण आहे आपल्याकडे, हे बघा टाईप सी केबल पण दिले त्यांनी. आणि हे जे तुम्हाला दाखवतो आहे हे चार्जिंगसाठी आहे, म्हणजे माईक चार्जिंगसाठी. ठीक आहे, तर एवढी सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. तर आपण हे आता पूर्ण आपण रिव्ह्यू तर केलेलं आहे काय काय आहे, तर आता आपण माईक टेस्ट करूया. तर आता आपण बॉक्समध्ये बघितलं काय काय होतं, हे ट्रान्समीटर वगैरे रिसिव्हर वगैरे होते. तर आपण मोबाईलला कसे कनेक्ट करायचं ते आता आपल्याला विकी करून दाखवेल, कसं कनेक्ट करायचं माईक ट्रान्समीटर वगैरे. तर विकी आपल्याला एक्सप्लेन करेल कसं करायचं ते. तर मित्रांनो, आपण आता बॉक्स अनबॉक्सिंग केलेलं आहे, तर बॉक्समध्ये आपण असे काय काय सगळं बघितलेलं, आपण खूप काय काय केबल्स वगैरे आहेत, मफ्स वगैरे सगळं काय काय दिलेलं आहे, इयरफोन्स वगैरे सगळं आहेत. आणि याच्यामध्ये 3 मेन इम्पॉर्टंट आहेत गोष्टी आहेत, ते म्हणजे रिसिव्हर आहे आणि 2 ट्रान्समीटर आहे. एक नसून त्यांनी 2 दिलेले आहेत, त्यासाठी आपण ऑर्डर केला आहे. 2 ट्रान्समीटरच्या उपयोगासाठी की समजा आपण एखाद्याचा 2 इंटरव्ह्यू घेत असेल, तर एखाद्याचा स्पीकर आणि एक जो दुसरा असतो त्यापैकी त्या दोघांसाठी आपण ट्रान्समीटर यूज करू शकतो. आणि रिसिव्हर जो असतो तो आपण कॅमेराला कनेक्ट करू शकतो. तर रिसिव्हरसाठी यांनी वायर्स वगैरे दिलेले आहेत. जर तुमच्याकडे तुमच्या फोनमध्ये जर तुमचा ऑक्स इनपुट असेल, तर तुम्ही ऑक्स केबल आणि USB टाईप सी यूज करू शकता. जर तुमच्याकडे ऑक्स इनपुट नसेल, तर तुम्ही आपल्या टाईप सी यूज करू शकता. त्यासाठी आपल्या रिसिव्हरमध्ये इथे पोर्ट दिला, त्या पोर्टमध्ये एक टाईप सी कनेक्ट करायचं आहे कनेक्शनसाठी, आणि एक फोनमध्ये कनेक्ट करायचं आहे अशा प्रकारे. आणि
इथे तुम्हाला रिसिव्हरला दोन बटन्स दिलेले आहेत, ते व्हॉल्यूमसाठी बटन्स आहेत आणि खाली एक ऑन ऑफसाठी बटन आहे. आपल्याला रिसिव्हर ऑन करायला पहिले एक बटन प्रेस करायचं आहे किंवा प्रेस करून ठेवायचं, तेव्हा तुमचा रिसिव्हर ऑन होतो. तुम्हाला दिसत असेल इकडे रिसिव्हर ऑन झालं की ते फोनमध्ये आपल्याला कनेक्ट करायची गरज नाही, ते ऑटोमॅटिक कनेक्ट होऊन जातं ते. आणि आपल्याला ट्रान्समीटर एक ऑन करायचं आहे, ट्रान्समीटरसाठी एक ते एक बटन दिलेलं आहे ते एक आपण ऑन करू शकतो. आणि इथे वरती इकोचं बटन दिलेलं आहे, इथे आपला मेन मायक्रोफोन आहे आणि इथे इथे आपली ऑक्स इनपुटचे केबल आहे. आता आपण ऑन करूया ट्रान्समीटर. तुम्हाला बटन प्रेस करा लागलं ट्रान्समीटर ऑन करण्यासाठी. ट्रान्समीटर ऑन झाला आणि रिसिव्हर ऑन झाला की दोन्ही ऑटोमॅटिकली एकमेकांना सिंक होऊन कनेक्ट होतात. आपल्याला दुसरं काय करायची गरज नाही. ऑटोमॅटिकली कनेक्ट झाले की मग आपण आपल्या कॉलर शर्टच्या कॉलरला वगैरे कनेक्ट करू शकतो. आपण इथे असं असं आपण कनेक्ट केलं ना की इथं आपल्याकडे समजा आपल्याला आपला व्हॉइस चेक करत असेल तर त्यासाठी यांनी एक इयरफोन दिलेला आहे. ते इयरफोन आपण हा आपल्या ट्रान्समीटरला आपण कनेक्ट करू शकतो आणि ह्या ट्रान्समीटरला कनेक्ट करून आपण आपला व्हॉइस कसा येतो तो आपण ऐकू शकतो. आपण आता इयरफोन बघूया कसा येतो. इयरफोन पण चांगला दिलेला आहे, इयरफोन पण चांगला दिलेला आहे. इयरफोनची क्वालिटी वगैरे पण छान आहे, बघू शकतो. जास्त इयरफोन असं मोठा पण नाही आहे. आपला नॉर्मल आपल्या ट्रान्समीटरला कनेक्ट करून आपल्या इयर्सपर्यंत येईल तोपर्यंत एवढा आहे. आणि त्यांनी दोन मफ्स दिलेले आहेत. मफ्सचा यूज असा आहे की समजा आपण कुठल्या बाहेर ओपन एरियामध्ये गेलो तर तिकडे कसे विंड जास्त असते आणि विंडमुळे कसं आपला ट्रान्समीटरमध्ये जो आवाज इनपुट जातो तो खूपच डिस्टर्बन्समध्ये येतो. जर आपण ट्रान्समीटरला आपण कनेक्ट केलं मफ कनेक्ट केलं की कसं ते पूर्ण विंडचा जो हे असतो इश्यू असतो तो पूर्ण क्लिअर करून टाकतो मफ आणि आपल्या व्हॉइसमध्ये एकदम प्रॉपर क्लिअरिटी येते मफमध्ये. तर आता आपण याचं टेस्टिंग आहे मित्रांनो, आपण बाहेर टेस्टिंग करूया. आपण घरामध्ये टेस्टिंगची प्रॉपर होणार तर नाही, आपण आता टेस्टिंगसाठी बाहेर जाऊया. तर मित्रांनो आपण म्हणजे पूर्ण टेस्टिंग तर केली आहे, आता आपण व्हॉइस टेस्टिंग करायसाठी आपण आलो आहे खाडीवर. तर आपण व्हॉइस टेस्टिंग करू आता माईकची, बघूया आपण काय करतो आता. तर आता आपण रिसिव्हर कनेक्ट करूया आपल्या मोबाईलला आणि आपण ट्रान्समीटर तर एक विकी लावेल, एक मी लावतो, ठीक आहे. तर आपण व्हॉइस चेक करू. तर मित्रांनो आता आपण रिसिव्हर आणि ट्रान्समीटर आपण कनेक्ट केलेले आहेत. रिसिव्हर तुम्हाला मोबाईलला कनेक्ट करायचं आहे आणि ट्रान्समीटर आपण दोघंही वापरू शकतो. तर ठीक आहे, विकीने एक ट्रान्समीटर लावलं आहे आणि मी एक ट्रान्समीटर लावलं आहे. तर आता विकी हळूहळू डिस्टन्स थोडं पाठी जाईल, त्याच्यावरून आपल्याला आवाज समजेल किती काय कसा येतो आहे, ठीक आहे. तर विकी आता थोडं थोडं तू मागे जा आणि आपल्याला एक्सप्लेन करा आवाज कसा येतो आहे. नमस्कार, माझं नाव विक्रांत आहे, मी निनादचा मित्र आहे. तर आम्ही स्वामीनारायण सिटीमध्ये आलो आहे डीजेच्या एक माईकची टेस्टिंग करायला, जो निनादला भेटलेला आहे गिफ्टमधून. आता आम्ही स्वामीनारायण सिटीला आलेलो आहे. खूप मस्त एरिया इकडे फिरण्यासाठी पण खूप मस्त एरिया आहे. आता मला माहीत नाही माझा व्हॉइस किती तुम्हाला कसं येत असेल माहीत नाही. आता निनादपासून मी बघा एवढ्या अंतरावरती आहे, आता किती अंतर असेल, बहुतेक 4-5 मीटरचं अंतर असेल, ठीक आहे. आता मी 5 मीटरच्या अंतरावरती आहे, तुम्हाला माझा व्हॉइस कसा येतो सांगा मला. आता मी हळूहळू थोडा थोडासा लांब जातो, त्याप्रमाणे मला कसं माझा व्हॉइस चेंज होईल, ठीक आहे. जर व्हॉइस काढून फक्त आपला सब्जेक्टचा व्हॉइस त्याने दिला ना तर खूप चांगलं होईल, त्याप्रमाणे याची क्वालिटी कळेल आपल्याला. तर आता या माईक थ्रू आपण नॉर्मल मोड जो आहे ते आपण आता अनेबल केलेला आहे, तो तुम्हाला आता कसं व्हायचं ते सांगा मला. इथे आपण खूप सारं काम चालू आहे, कन्स्ट्रक्शनचं वगैरे खूप सारं वर्किंग चालू आहे इकडे. तर आता माझा नॉर्मल मोड आहे हा डिजिटेक माईकचा, तर आता मी हा ऑन केलेला आहे. तर आता आपण ह्या मोडमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण नॉर्मल व्हॉइस पण चेक करूया, आपला नॉईस कॅन्सलेशन पण चेक करूया आणि आपला इको मोड पण चेक करूया. आता हा सध्या माझा नॉर्मल याचा आवाज आहे. तर आता मी नॉईस कॅन्सलेशनचा बटन प्रेस करतो, ठीक आहे. तर मला असं वाटतं की आता नॉईस कॅन्सलेशन अनेबल झाला असावा, ठीक आहे. तर इकडे खूप व्हॉइस वगैरे येतोय, ते क्रेन्स वगैरे चालू आहेत तिकडे, तुम्हाला आवाज त्याचा येत असेल का नाही मला माहिती नाही, पण आता आपण नॉईस कॅन्सलेशन अनेबल तर केलेलं आहे. तर त्याप्रमाणे तुम्हाला माझा व्हॉइस येत असेल, पूर्ण बॅकग्राऊंड व्हॉइस तुमचा पूर्ण इग्नोर झाला असेल आणि फक्त तुम्हाला माझा व्हॉइस येत असेल सब्जेक्टचा व्हॉइस, ठीक आहे. खूप गाड्या पण चालतात इकडे माझ्या आजूबाजूनी, इथून तुम्हाला दिसत पण त्या साईडने वळ गाडी जात आहेत, तुम्हाला त्यांचा आवाज येत असेल बहुतेक किंवा नसेल येत या NCF मुळे. तर आता आपण नेक्स्ट मोड चेक करूया, जो की आहे इको मोड. इको मोडसाठी पण एकदा प्रेस अँड होल्ड करून ठेवायचं आहे माईकसाठी, तर तेव्हा तो फीचर ऑन होतो. तर आता इको मोड ऑन झाला असेल असं मला वाटतं, कारण की इथे ब्ल्यू ग्रीन लाईट तर ब्लिंक झाली आहे, ठीक आहे. तर आता माझा जो व्हॉइस तुम्हाला येतो तो पूर्ण इको मोडचा व्हॉइस आहे. या व्हॉइसमध्ये तुम्ही कुठलेही फंक्शन्स वगैरे किंवा कुठे सेरेमनी वगैरे मध्ये कुठेतरी गेलात
तर तुम्ही तिकडे जर तुम्ही होस्ट करत असाल तर तुम्ही त्या ठिकाणी हा मायका पण यूज करू शकतो. त्या ठिकाणी पूर्ण क्वालिटीमध्ये आवाज येईल तिकडे. ठीक आहे, तर अशा प्रमाणे माझा इको वॉइस होता इकडे. तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट्समध्ये सांगा. तर मित्रांनो विकीने आपल्याला तिन्ही मोड्स आता चेक करून दाखवले आहेत. म्हणजे पहिला होता तो नॉर्मल मोड होता, त्याच्यानंतर आपण बघितला तो इको मोड, त्याच्यानंतर आपण नॉईज कॅन्सलेशन पण करून बघितलं, जे म्हणजे खूप आवाज येत होता पाठी त्याचा आपण नॉईज कॅन्सलेशन केलं. तर हा माईक जो आहे तो डिजिटेकचा मला बर्थडेला गिफ्ट भेटलेला 27 फेब्रुवारीला. तर तुम्हाला हा माईक कसा वाटला तो आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे जर तुम्ही नवीन म्हणजे युट्यूबचा असेल चॅनल ओपन करत असाल आणि तुम्हाला ऑडिओ क्वालिटी एकदम चांगली हवी असेल तर तुम्ही हा नक्की प्रेफर करू शकता. माईक खूपच छान क्वालिटीचा माईक आहे आणि ऑडिओ क्वालिटी पण खूप चांगली येत असेल असं मला वाटतं. तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगालच. आणि ह्याचं तिन्ही मोड्स आपण चेक केलेले, याच्यामध्ये नॉर्मल मोड पण चेक केलेला आहे, एक नॉईज कॅन्सलेशन मोड पण चेक केलेला आहे, इको मोड पण चेक केलेला आहे. तर तिन्हीचा आउटपुट कसं येतोय ते तुम्ही सांगा मित्रांनो कमेंट्समध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि हां मेन गोष्ट, जर तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल जर ओपन करत असाल तर तुम्ही जर हा माईक घेतला तुमच्यासाठी खूप इफेक्टिव्ह पडेल. कारण की खूप कॉस्ट एफिशियन्सी माईक म्हणता येईल याला, खूप कमी प्राईजमध्ये तुम्हाला भेटून जाईल आणि खूप क्वालिटी आवाज येतो मित्रांनो, क्वालिटी आवाज येतो खूपच. याच्याने जर तुम्ही व्हिडिओ शूट कराल तर तुमचे सबस्क्रायबर्स फटाफट वाढतील, फटाफट यापेक्षा फटाफट वाढतील सबस्क्रायबर्स. तर तिच्यापेक्षा ठीक आहे मित्रांनो, आपण माईक चेक केलाय. आता आपण म्हणजे आपल्या पुढच्या ज्या व्हिडिओ येतील ते आपल्या याच माईक मधून येतील. ठीक आहे, तर आता आपण तुम्ही माईक तर बघितलं असेल तर आपण व्हिडिओ आपण एंड करू शकतो. पण भेटू नवीनच व्हिडिओमध्ये, आपण काहीतरी नवीनच आणत असतो तुम्हाला तर माहितीच आहे. तर भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीनच घेऊन. ठीक आहे, बाय.